मुंबईच्या दादर छत्रपती शिवाजी महाराज पार्कामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीची जाहीर सभा आहे. या सभेतून ते काय बोलणार आहे महत्त्वाचं ठरणार आहे. पण आपण पाहतोय की या सभेचे वेगवेगळे रंग सध्या अनुभवायला मिळत आहेत. यमराज या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि हातामध्ये बोर्ड आहे. यम, तुमच्या दारी मतदान करा, आपला हक्क बजवा, 100% मतदान व्हायला पाहिजे असा संदेश घेऊन तुम्ही रस्त्यावर फिरताय. यमाच्या वेशात आहात, लोकही तुम्हाला तितक्याच आपुलकीने भेटत आहेत. काय संदेश देऊ इच्छित आहे? संदेश माझा हे आहे की मी यम का झालो आहे तर जनतेचा जो त्रास आहे हे बघून मी ह्या रस्त्यावर आलो आहे. कारण मला अशी भीती वाटायला लागली, हा जर टक्का एकदम वाढला आणि वर आला तर मला भारी पडेल. म्हणून मी रस्त्यावर आलो म्हणजे आपल्या सगळ्यांचं व्यवस्थित सुरक्षित राहिलं पाहिजे, करेक्ट. आणि त्याच्यासाठी मला माहिती पडलं की आत्ता जी आपली विधानसभेची ही आहे तर त्या गोष्टीसाठी जर 100% मतदान आपण केलं तर जो आपल्याला परिवर्तन पाहिजे, आपल्याला ज्या आर्थिक गोष्टी पाहिजेत, आपल्याला जे शिक्षण पाहिजे, आरोग्य पाहिजे, सुखसोयी पाहिजे, त्या या माध्यमातून आपल्याला मिळू शकतात. केव्हा? तर 100% आपण मतदान करू तेव्हा. आणि हे मला असं वाटलं की हे लोकप्रबोधन आणि हे जनजागृती आपल्याला केलीच पाहिजे. कारण मी पाहिलं याच्यामध्ये कुठेच ती जनजागृती नाही आहे. तर त्या जनजागृतीसाठी मग कुठे तर काहीतरी घालून लोकांसमोर आलं तर समजेल ना की बाबा कोणतरी आलंय. आता म्हणजे आता वेळ आली की लोकांना भीती दाखवावी लागेल मतदान करा म्हणून अशी वेळ. यस, मी कारण आता यम म्हटलं की मृत्यू वाटतो लोकांना. आता त्यांना वाटतं की जर हे व्यवस्थित आपण केलं नाही तर त्याचा पर्याय मग बघा तुम्ही निवडा. पण उच्चभ्रू वस्तीमध्ये तुम्ही फिरताय, उच्चभ्रू वस्तीमध्ये जेव्हा जेव्हा निवडणुकाची तारीख असते हे सगळे बाहेरगावी फिरायला निघून जातात, मग अशा लोकांना तुम्ही जाऊन उचलणार? सर सांगू तुम्हाला की जे उच्च शिक्षित आहेत ना ते बरोबर आपलं मतदान करतात टपालाने. आणि मी आता निवडणूक आयोगाशी पण बोललो, लोकांना हे टपालाने होतं किंवा सिनियर सिटीजनसाठी घरी जाऊन होतं ह्या गोष्टी बऱ्याचशा माहिती नाहीत लोकांना. काही लोकांना तर म्हणजे मतदानाच्या दिवशी काय, मतदानाच्या दिवशी मी लोकांना हेही समजावून सांगितलं आहे की आपण मुलांकडनं अपेक्षा करतो किती, 100%, मग मतदानाकडनं का नको? बरोबर आहे, कारण त्याच्या ॲडमिशनसाठी, त्याच्या गोष्टीसाठी, त्याचं आर्थिक व्यवस्थित व्हावं, त्याचं उद्याचं आयुष्य चांगलं व्हावं, मग तुमचं का नाही? मग त्या गोष्टी मी त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतो. आणि परत त्यांना सांगितलं आहे मतदानाचा जो टाईम सकाळी 7 चालू होतो आणि संध्याकाळी 6 संपतो, मतदानावर जर तुम्ही एकदम अशी झुंबड्या 100% केली तर ते 12 नाही 2 चालू राहणार. ती सुद्धा मी त्यांना माहिती देतोय. पण त्या मतदानाच्या बूथवर मला दिसलं, कारण एखादी योजना आखली की गर्दीच्या गर्दी, पण मतदानाच्या तिथे कोणीच नसतं, ते अधिकारी आणि ते 2-3 लोक जे मतदान करत नाहीत त्यांना तुमचा काय सल्ला आहे आणि कोणत्या भाषेत तुमच्या शैलीमध्ये त्यांना कसं समजावणार? मतदान जे करत नाहीत ना भाऊ, तुम्ही सगळ्यात भिकारी. किती तुमच्याकडे जरी पैसे असले ना भिकारी. आणि तुम्हाला आमच्या ह्या राज्यात आणि ह्या देशात तुम्हाला तोंड दाखवायची, तुमच्यासारखा अत्याचारी कुणीच नाही असं माझं त्यांना ठाम मत आहे. कुठे कुठे सध्या मुंबईमध्ये तुम्ही फिरताय, कोणकोणत्या मतदारसंघ? मी बोरिवली केलंय, दादर केलंय, विलेपार्ले केलंय, मी कल्याण केलं, मी रेल्वेमधनं जातोय. रेल्वेमध्ये सगळेच लोक आहेत, पालघरपासूनचे आहेत, मग त्याच्यामुळे मी रेल्वेमध्ये पोचतोय आणि बऱ्याच लोकांना मी भेटलोय. तुमची निवडणूक आयोगाने काही दखल घेतली इतकं फिरताय तुम्ही? दखल नाही, मीच आज त्यांच्याकडे गेलो होतो. तुम्हाला जावं लागेल. हा, आणि मी गेल्यानंतर त्यांचा स्टाफ आणि त्यांनी भरभरून माझं कौतुक केलं. भरले तर नाही तुम्हाला? नाही नाही नाही, त्यांनी म्हटले हा उपक्रम चांगला आहे, पुढे आपण ह्या गोष्टीला राबवूया. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आणि आपण पाहतोय अगदी स्तुत्य असा उपक्रम आहे आणि यमराज स्वतः मतदानाचा टक्का वाढवा यासाठी जनजागृती करताना पाहायला मिळतात. निवडणुकीचे दिवस आहेत आणि प्रत्येकाने मतदान करायला हवं याच भावनेतून आता यमराज दारोदारी फिरू लागलेले आहेत. कॅमेरा पर्सन खंडुराजसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.